विधाय विद्महे मेकल कन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। परतो नी पाठ मोरे ठाके आणि आप आपल्या ते देखे देखतची खेऊ ओळखे ते तत्व मीची। असं माऊली म्हणतात सिंहाव लोकांना बद्दल। तर सिंहाव लोकन म्हणजे काय की मागे वळून बघणे। मागे वळून कशासाठी बघणे तर एक आढावा घेणे, एक रिव्ह्यू घेणे की आपण कुठपर्यंत पोचलो आहोत, त्यामध्ये काय काय साध्य झालेलं आहे, काय काय राहिलेलं आहे हे बघण्यासाठी एक आढावा म्हणजे सिंहावलोकन। मग आज सिंहावलोकन घेण्याचं का मनात आलं हा एक प्रश्न आहे। तर भाग आहे 300 आणि तुम्हाला माहिती आहे की आत्ता आपण साले दंडापर्यंत पोचलेलो आहोत। मग तुम्हाला आता साले दंडाहून आपण पाटणला जाणार आहोत। पाटणमधली घटना तुम्हाला सांगायची आहे, पण पाटणमधली घटना मला 300 सांगायची नाही आहे। म्हणून मग 300 आपण एक छोटासा रिव्ह्यू घेणार आहोत की पार्ट नंबर 266 पासून आत्तापर्यंत म्हणजे साधारण 34 आपण कुठली भूमी कव्हर केली हा तो उद्देश आहे। तर तुम्ही तयार असाल असं माझा अंदाज आहे। तर पार्ट 266 पासून आज थोडं आपण एक रिव्ह्यू घेऊ, धावता रिव्ह्यू। नर्मदे हर। तर 266 भाग म्हणजे ज्ञानेश्वरी आणि परिक्रमा। त्याच्या पुढच्या भागात आपण गीता, भगवद्गीता आणि परिक्रमा। तर ज्ञानेश्वरी आणि परिक्रमेमध्ये आपण आता उपाय बन बसंतू जो कृपेचा आहे व तंतू जो अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा याचा आणि परिक्रमेचा कसा संबंध आहे ते बघितलेलं आहे। त्यानंतर भगवद्गीतेच्या 12 एक 2 आपण घेऊन त्याच्यावरती आपण परिक्रमावासी आणि अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथ सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय याच्यावर बोललेलो आहोत। तुम्हाला आठवत असेल हे दोन्ही विषयावरती जर मैयाची इच्छा असेल तर अजून आपल्याला पुढे बोलता येईल। मग त्यानंतर आपण बिजापुरी गावाबद्दल बोललो, त्याचं चित्र बघितलं, हे 68-69 याच्यात आपण बोललो। मग आने से उसके आए बहार 8 मार्चचा कार्यक्रम आणि तो इंटरनॅशनल वुमन डे वरती होता, सुषमाचा वाढदिवस होता, मग त्यावरती आपण एक भाग केला होता। त्यानंतरचा एक इंटरेस्टिंग भाग म्हणजे जलेरी परिक्रमा म्हणजे काय असा एक प्रश्न होता, तर मग जलेरी परिक्रमाची आपण व्याख्या केली। जिलहरी जलेरी सोमसूत्रचा अर्थ की शिवाचं अभिषेक केलेलं तीर्थ जिथून निघतं मंदिरातला तो रस्ता किंवा तो भाग त्याला नाव आहे जलेरी। मग आपण शिवाची प्रदक्षिणा करताना त्याला ओलांडत नाही, तसंच जलेरी परिक्रमेमध्ये आपण नावडी पार करत नाही। आपण अमरकंटकपासून निघून बिमलेश्वरला येतो, बिमलेश्वरहून अमरकंटकला येतो, अमरकंटकहून मिठी तलैयापर्यंत जातो आणि तिथून मग परत आपण अमरकंटकपर्यंत येतो। असे ती जलेरी परिक्रमेबद्दल आपण बोललो 271 भागामध्ये। त्यानंतर 72-73 आपण रामघाटला पोचलो, त्या दिवशी एकादशी होती। मग कसं काय काय झालं, रामघाट दिसायला कसं आहे हे सगळं वर्णन आपण 71-72 बघितलं। मग त्यानंतर मग आपण शेषघाटबद्दल 74-75 बघितलं। शेषघाट कसा रमणीय आहे, मैयाजी कशा जवळच आहेत हे सगळं आपण बघितलं आणि शेषघाटला जाताना कसा तो डोंगर लागला, मग डोंगर उतरून परत आपण चढलो,
ते सगळं वर्णन तिथे आहे. मग 76व्या भागामध्ये आपण खाटी गावचं वर्णन केलं. खाटी गाव तुम्हाला आठवत असेल, आपल्याला समोर असं दूर शेतामध्ये जावं लागलं होतं विहिरीतून पाणी उपसायला, ते खाटी गाव. 277 मध्ये आपण मिरिया गावाबद्दल बोललो, मिरियाची मैया असा तो भाग होता. आणि मिरिया गावचं स्केच, मिरिया गावचा भंडारा, त्याचं पूर्ण स्केच आपण बघितलं 278व्या भागामध्ये. मग पुढे मिरिया गावापासून अमरकंटक पर्यंतचा एक आढावा आपण घेतला होता 279 मध्ये. आणि परत 280वा भाग महत्त्वाचा होता, कारण तेव्हा आपण केलं तटपरिवर्तन. उत्तर तटावरनं आपण आलो दक्षिण तटावरती. मग 281वा एक अतिरिक्त भाग आपण केला, त्यामध्ये अमरकंटकच्या अलीकडचे हे 4-5 ठिकाणं जे होते, दमगड, खुद्द अमरकंटक, मृत्युंजय आश्रम, त्याबद्दल आपण बोललो. आणि त्याच्याशी रिलेटेड लिंक्स ज्या होत्या व्हिडिओजच्या, त्या पण आपण तिथे डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेल्या आहेत. 282मध्ये आपण दिंडोरीला पोचलो, दिंडोरीच्या राम मंदिराबद्दल बोललो. मग 283मध्ये आपण अमरकंटकपासून दिंडोरीपर्यंतचा रस्ता एकदा गुगलच्या साहाय्याने कव्हर केला. 284मध्ये किस्सा किसलपुराचं आपण वर्णन ऐकलं. जाताना आपण बिलगावला थांबलो होतो, तिथे एका शाळेमध्ये आपण सत्तूपीठ कसं खाल्लं, मैयांनी कशी आपली जेवणाची व्यवस्था आधीच करून ठेवलेली होती, ते सगळं आपण बघितलं. मग तिथून निघालो आपण देवगाव. आणि देवगाव म्हणजे नंतर आपल्याला सुमंगलने सांगितलं की देवगावला आपण जिथे थांबलो होतो त्या आश्रमाच्या शेजारी एक जी 3 मंदिरं दिसत होती ती शिवलिंग होती. आणि त्याची स्थापना जमदग्नी ऋषींनी केली होती, कारण जमदग्नी ऋषींचं ते तपस्या स्थल होतं असं म्हणतात की परशुरामांचा जन्म देखील त्याच ठिकाणी झालेला आहे. हे सगळं वर्णन आपल्याला नंतर सुमंगलनी कळवलं. मग 286 मध्ये आपण देवगावचं पूर्ण मॅप बघितला, स्केच. 287 मध्ये आपण फोटोग्राफ्स मॅप वगैरे बघितला. तिथून मग आपण बिलगावला पोचलो, एक डोंगर एक जंगल वाट चुकलो, ते सगळं करून आपण पोचलो बिलगावला मारुतीरायांच्या मंदिरामध्ये. 289मध्ये आपण बिलगावचंच अधिक तपशील आपण बघितलं. मग 29मध्ये पण बिलगावचं मॅप आपण सांगितलं. 291मध्ये मधुपुरीचा सरडा हा एक भाग होता. मग त्यात तिथल्या सरड्याचं वर्णन, मधुपुरीच्या घोडाघाटच्या घोड्याचं वर्णन केलं, मूर्तीचं वर्णन. पण मग नंतर त्याचं उत्तर आपल्याला मिळालं, सगळ्यात आधी सुमंगल, मग त्यानंतर सॉरी त्या घोड्याचं वर्णन जयश्रीताईंनी कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवलं की तो रामराज्याच्या वेळेचा अश्वमेधाचा अश्व त्या ठिकाणी पाण्यामध्ये पाणी प्यायला गेला, मग तो खाली रसातळाला पोचला, त्याला शोधायला शत्रुघ्न गेला, त्यानंतर स्वतः हनुमंत गेले. तिथे असलेल्या योगिनींनी रामाची कथा ऐकून त्यांना परत तीरावर आणून सोडलं, अशी ती कथा आपण ऐकली. त्यानंतर आणि मधुपुरीचा हा भाग हा मालिनीताईंना आणि मला आम्हाला दोघांना लोकेट झाला नाही ओरिजिनल भाग, पण नंतर लक्षात आलं की ते चमेली की शादी या नावाने आपण रेकॉर्ड केलेलं होतं. मग पुढे मधुपुरीहून पुढे निघताना आपल्याला रस्त्यामध्ये रामनगर लागलं, सूरजकुंडला जाताना. मग तिथे आपल्याला मोती महल, बेगम का महल वगैरे लागलं, आणि ते काय आहे हे आपल्याला तेव्हा माहिती नव्हतं. मग नंतर सुमंगल, जयश्रीताई आणि उदयजी धुपकर यांनी माहिती पुरवली, मग ती आपण मग पुढे सांगितले.
त्या बेगमचं नाव होतं चिमणी राणी. हृदय शाह नावाचा जो राजा रामनगरचा, तो मुघल दरबारामध्ये जाऊन संगीताची शिक्षा त्याने प्राप्त केली. तिथल्या मुघल राजकुमारीशी म्हणजे चिमणी राणीशी त्याचं प्रेम जडलं. तिथे त्यांचा विवाह संपन्न झाला. तो घेऊन इकडे आला. इथे येऊन त्यांनी तिच्यासाठी तो महाल बांधला, ज्याचं नाव आहे राणी का महल किंवा बेगम महल. मालिनीताईंनी एक प्रश्न विचारला होता की त्याला वर्षे खूप लागले असतील कन्स्ट्रक्ट करायला. ती बरोबर प्रश्न आहे. तर साधारण 1651 ते 1667 मध्ये ते कन्स्ट्रक्शन झालं. मग तिथल्या दगडांबद्दलही दोन आख्यायिका आहेत. एक आख्यायिका अशी आहे की राजा हृदय शाह याला तांत्रिक विद्या अवगत होत्या, त्यामुळे त्यांनी तंत्रशक्तीमुळे हे सगळे दगड दुरून उडवून आणले, अशी एक आख्यायिका आहे. आणि दुसरी आख्यायिका आहे की ते दगड जे आहेत ते दुसऱ्या ठिकाणाहून वाहून तिथपर्यंत आणले गेले. आता त्यातलं सत्य आपल्याला माहिती नाही, पण फिजिकली आणलेच असणार. आणि तिथे शेजारीच 2-3 किलोमीटरवरती एक जागा आहे, तिथे भरपूर दगड त्याच प्रकारचे अजूनही उरलेले आहेत. मग 297 भागामध्ये मित्रांनो मी माझे मनोगत तुम्हाला सांगितलं की कसं पुढे पुढे जाता जाता अचानक एखाद्या चौकामध्ये येऊन जसं आपण थबकतो की आता या रस्त्याने जाऊ की या रस्त्याने जाऊ या रस्त्याने जाऊ, अशी माझी मनस्थिती त्या दिवशी झालेली होती. ती मी तुमच्याबरोबर शेअर केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण साल्ले दांडाला पोचलो. साल्ले दांडा तिथल्या घराचं वर्णनही आपण बघितलं. तिथला एक छोटासा नकाशा तुमच्यासमोर मी दाखवला. असं करत करत आपण 299 भागापर्यंत आलो. आणि आता हा तुमच्यासमोर जो आहे तो आहे 300 भाग. या प्रसंगी मी तुम्हाला सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो की तुम्ही वेळोवेळी सूचना देता. त्यानंतर तुमच्या कमेंट्सच्या द्वारे पण विविध प्रश्न तुम्ही विचारता. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तिथे तुम्ही देता. असा म्हणून हा माझा एकट्याचा प्रवास राहिलेला नाही आहे. आता हे सगळे मिळून आपण तो प्रवास करतो आहोत. आणि ह्या प्रवास करता करता आता आपण उत्तर तटावरती अमरकंटक होऊन निघून साल्ले दांडापर्यंत येऊन पोचलेलो आहो. साल्ले दांडाच्या पुढे आता आपल्याला पाटण लागणार आहे. पाटण नंतर आपल्याला दलका लागणार आहे. हे सगळं करत करत आपल्याला ओंकारेश्वरला पोचायचं आहे. तर बरं वाटलं तुम्हाला सगळ्यांना बघून भेटून. आणि आता तुम्हाला परत एकदा धन्यवाद देऊन पुढच्या भागात लवकरच आपण भेटूया. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमही तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर.